मध्य रेल्वेच्या बहुप्रतीक्षित पहिल्या वातानुकूलित लोकसेवेचा शुभारंभ पनवेल रेल्वे स्थानकात गुरुवारी करण्यात आला. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल या गाडीला राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी दिल्लीतून व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती होती. ही पहिली वातानुकूलित लोकल चालवण्याचं सारथ्य महिला मोटरमन मनीषा म्हस्के यांच्याकडे देण्यात आलं. पनवेल रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल या पहिल्या वातानुकूलित लोकसेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिली वातानुकूलित लोकल 31 जानेवारीपासून नियमित धावणार असून उद्घाटनानंतर शुक्रवारपासून या लोकलच्या दिवसाला 16 फेऱ्या होतील. पनवेल स्थानकातून दुपारी 3:30 सुमारास ठाण्यातील वातानुकूलित लोकल चालण्यात येईल. त्यानंतर पुन्हा ठाणे ते नेरूळ स्थानकापर्यंत नेऊन कारशेडमध्ये रवाना केली जाणार आहे. ठाणे ते पनवेल, ठाणे ते वाशी, ठाणे ते नेरूळ अशा 16 फेऱ्या अप आणि डाऊन मार्गावर होतील. या शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशिला घरत, दर्शना भोईर, राज्यश्री वावेकर, प्रवासी संघाचे डॉक्टर भक्तिकुमार दवे, श्रीकांत बापट यांच्यासह प्रवासी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोटारमन मनीषा म्हस्के आणि प्रवाशांनी आपली प्रतिक्रिया मल्हार टीव्हीला दिली आहे. एसी लोकल पाहूनच असं वाटत की या गाडीत मला कधी चढायला मिळेल, पण आज त्याचं ड्रायव्हिंग करायचं भाग्य माझ्या निशिबी आलंय. याबद्दल मला फार आनंद होत आहे आणि याच्यासाठी मी सर्वांचे आभार प्रकट करते की या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशननी मला याची संधी दिलेली आहे आणि त्यासाठी मी सर्व अधिकाऱ्यांचे मी धन्यवाद देते आणि पॅसेंजरला सर्वांना वेलकम करते की या एअर कंडिशन लोकलचं त्यांनी सुविधाचा लाभ घ्यावा. आज पनवेल येथून ठाणा लोकल सुटलेली आहे. ती अतिशय उत्कृष्ट डिझाईन केलेली आहे. तिला अशी पहिल्यांदा ह्या लोकल ठाणेमध्ये AC पाहायला मिळते आहे आणि आम्ही अक्षरशः आमची CST ट्रेन सोडून ही ठाणा ट्रेन बघायला या ट्रेनमध्ये आलो आहोत. खूप छान वाटत आहे. AC पण आहे याच्यामध्ये. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.